नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ ग्रहण करावे लागतात। त्यासाठी आपण काही फळे खातो, हिरव्या पालेभाज्या खातो, पुन्हा मोड आलेली कडधान्य खातो, दूध अंडी असे विविध प्रकारचे अन्न आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात। परंतु हे अन्न पदार्थ सुरक्षित असले पाहिजे, त्यासाठी आपण वेगवेगळे उपाययोजना करत असतो। आपल्या घरी कडधान्य असतात, ते कडधान्य जास्त वेळ टिकावे म्हणून त्या कडधान्यामध्ये कडुनिंबाचा पाला किंवा मार्केटमध्ये मेडिकलमध्ये मिळणारे औषधे आपण त्या कडधान्यांमध्ये मिसळून घेतो। त्यामुळे काय होते, आपल्या घरातील जे कडधान्य आहे ती जास्त काळ टिकून राहतात, त्या कडधान्यांना कीड लागत नाही। तर आज आपण पाठ क्रमांक 5 वा अन्नपदार्थाची सुरक्षा या पाठाविषयी माहिती पाहूया।